आता झालेला सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार चेतन मांजरेकर यांच्या हस्ते दिला जाईल. रोशन शर्मा यांना उत्कृष्ट अशी खेळी केली. फलंदाजी करताना 43 धावा आणि गोलंदाजी करताना 1 विकेट. क्षेत्रक्षण सजलाय. गोलंदाजी आणि क्षेत्रक्षण स्वीकारले खर्डी प्रीमियर संघाने. फलंदाजीला आमंत्रित केले ते तरुण संघाला. खर्डी या संघाकडून पहिला गोलंदाज तो विजय. अतिशय नावाजलेला गावातला गोलंदाज शापूर तालुक्यामधील विजय ओवर विकेट मारा करेल. त्याचा सामना करेल धर्मवीर संघातील विजय. चांगला सा चेंडू. तेवढी चांगली अशी छेल टिपले मला वाटतंय. चेंडू सर्कल मध्ये आणि फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवरती धर्मवीर संघाचा फलंदाज बाद झालाय. सुरुवात दमदार झाली खर्डी या संघाच्या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू टाकला होता विजय यांनी, स्ट्राईक ला होता विजय, तो फलंदाज बाद झालाय. सर्कल मध्ये असलेला क्षेत्ररक्षकाला डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक अशी चेल टिपली त्या क्षेत्ररक्षकाने. पहिला हादरा पहिला झटका म्हणता येईल. बघूया अजूनही 5 चेंडू येणार आहे षटकामध्ये. सुरुवात तर दमदार झाली आहे खर्डी या संघाकडून. नवीन फलंदाज हरीश स्ट्राईकला तर हरीश ना स्ट्राईकला तर सागर. षटकातील पुढील चेंडू चांगलासा चेंडू, तेवढा चांगलासा फटका. बघूया शतक्षण होतोय का त्या चेंडूला. शतक्षण झालाय, परंतु एक धाव घेण्यात कोणी रोखू शकलं नाही. हे एक धाव नाही हरीश व त्या संघाचा धाव खात्याकडे उघडलाय. धाव संख्या एक, एक बाद एक. थोडीशी हळूवार सुरुवात म्हणता येईल तरुण संघाकडून, परंतु शेवट नक्कीच चांगला आणि जोरदार होईल अशी अपेक्षा. षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला मात्र तो सागर. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू एक धावेसाठी. धावसंख्येत भर होते. धावसंख्या दोन, एक बाद दोन. अतिशय सुंदर गोलंदाजी टाकताना विजय आपल्या अनुभव या ठिकाणी पूर्णपणे वापरताना. स्ट्राईकला तो हरीश. बघूया हरीशला वरतो विकेट मारा करायला तो विजय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो विजय. सामना करेल तो हरीश. हलकास तटवलं चेंडू, चेंडू सर्कल मध्ये. त्यावरती फील्ड होत आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धाव नाही धावसंख्येत भर. धावसंख्या तीन, एक बाद तीन. सुंदर गोलंदाजी. चार चेंडू मध्ये तीन धावा. अजूनही दोन चेंडू शिल्लक. चांगलाशी गोलंदाजी म्हणता येईल. चांगलासा फलंदाज बाद केलाय विजयाने. जर फलंदाजी करणारा विजय जर टिकला असता मैदानामध्ये तर आतापर्यंत धावपलकावरती मला वाटतं 12-13 धाव असत्या. परंतु जेल बाद केलाय त्याला, तंबूमध्ये परत पाठवलंय. आणि दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत सागर आणि हरीश.
अजून दोन चेंडू शिल्लक या षटकातील. ही देखील झेल होती, छेलका टिपताना आली. हा दुसरा झटका बसला असता थर्मोर या संघाला. नशिबाने थोडीशी साथ दिली आहे, परंतु नशीब प्रत्येक वेळेस साथ देत नाही. प्रयत्न करणाऱ्या माणसाचा आणि धाडस करणाऱ्या माणसाचा नशीब साथ देतो. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला असा षटक या ठिकाणी पार पडताना. शेवटचा चेंडू या षटकातील, संख्या मात्र चार, एक बाद चार. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, बघूया छेल होते की नाही. सुंदर झेल या ठिकाणी, अमोल्याने झेल टिपले. दुसरा झटका हरीशच्या स्वरूपात, एका षटकामध्ये दोन विकेट, अवघ्या चार धावा. थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल थर्मोर या संघाची, आणि तेवढीच चांगली सुरुवात खर्डी प्रीमियर या संघाची. चांगली अशी गोलंदाजी, सहा चेंडू, दोन विकेट, चार धावा. नवीन गोलंदाज कोण असेल खर्डी या संघाकडून? कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू जातोय? नवीन गोलंदाज हरीश. सांगता झाले दुसऱ्या षटकाची वैयक्तिक पहिला षटक म्हणतो हरीश. हरीश देखील ओव्हर विकेट मारा करेल. स्ट्राइकला मात्र तो किरण कुराडे, थर्मोर संघाचा फलंदाज, तसाच गोलंदाज देखील. नॉन स्ट्राइकर तर सागर. थोडीशी अपील झालेली जोरदार. एक धाव पूर्ण केल्या ठिकाणी, धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पाच. अतिशय सुंदर आणि सुरेख चेंडू टाकला होता, चेंडू हुकला होता फलंदाज, परंतु लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव पूर्ण केली. धावा कशा येतात त्याला महत्व नाही, तर धावा आला पाहिजे याला महत्व असतं. सुरेख फटकाय, तेवढीच चांगली अशी चेल टिपली आहे विजय यांनी. सुंदर असं क्षेत्रक्षण सजावलेलं, छेल बात केलाय. अतिशय सुंदर असं छेल टिपला विजयने सर्कलच्या मध्येच, क्रिसच्या बाजूला. जोरदार फटका होता, परंतु चांगली अशी छेल टिपली. चांगला असं शत्रक सजवतात खर्डी हा संघ. प्रत्येक चेंडूला आपल्या शत्रकडे पूर्णपणे लक्ष असत. दुसरा षटक मार्गाचा असताना जवळजवळ तीन विकेट कमवले धर्मुर या संघाने. विजय, सागर आणि हरीश, तीन फलंदाज बाद झाले. तिन्ही फलंदाज अतिशय मौल्यवान थर्मोर संघाचे. परत अजूनही किरण मैदानामध्ये, तर धावांची गती वाढू शकते. त्याला साथ द्यायला गेला तो चेतन उर्फ बाळा, टावखुरा फलंदाज, नौका फलंदाजा. चांगलाशी काम कही करतोय. बघूया एक धाव काढण्याचा प्रयत्न. प्रयत्न पूर्ण झाला ठिकाणी. संत गतीने चालला सामना, परंतु खर्डी या संघाकडून गती घेतलेली, विकेट मिळवतात. अवघ्या नऊ चेंडू मध्ये तीन विकेट मिळवलेत.
ఉల్టా చెండు వద్ద వలాడితే సర్కస్ బార్గల్ చెండు శత్రక్షక్ టౌన్ అలాయ్ వలాడితే ఎక్కస్ దావ్ తుసే దావ్ కొంత ప్రయత్న నై షట్కతిల్ దోన్ చెండు షిల్లక్ धावसंख्या बदल धावसंख्या सात किरण याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपले फलंदाज बाद झालेत त्यामुळे एका धावासाठी काय रिक्स घेणार नाही फलंदाज अतिशय संयम खेळणार त्याला माहिती आहे अजूनही खूप षटक शिल्लक आहे येतोचा षटक मार्गस्थ आहे सुंदर फटकाय मला वाटतं हा देखील झेल बांधू शकतो आणि तिन्ही झेल मला वाटतंय फक्त आणि फक्त सर्कलमध्ये टिपले शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या मात्र स्थिर सात धावा चार बाद सात खूप खराब परिस्थिती या ठिकाणी धर्मवीर या संघाची परंतु परिस्थिती कशी असो संकट तुटून पडायचं आहे शेवटचा चेंडू स्ट्राईकला तर स्वप्नील नॉन स्ट्राईकला तर किरण थोडासा अडचणीमध्ये सापडला धर्मवीर संघ सुरेख चेंडू आता अप्रतिम दर्जाचा चेंडू म्हणता येईल निर्धाव केला पायच्या स्वरूपात एक धाव षटक संपलेलं आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आठ चार बाद आठ पहिल्या चेंडूपासून धर्मवीर संघाला ओटीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो खर्डी प्रीमियर संघाने अचूक मारा चांगलं शतरक्षण या ठिकाणी चालू आहे खर्डी या संघाचा जवळजवळ तीन झेल सर्कलमध्ये टिपले टेक द कॅच विन द मॅच सर्व नियम पाहताना खर्डी प्रीमेरा संघ एकही झेल सोडत नाही या ठिकाणी कोणत्या फलंदाजाला जीवदान देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फॉलिंग मार्कर सज्ज तो विजय सांगता झाले तिसऱ्या षटकाची वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय तो विजय ओवर द विकेट मारा करेल आता मात्र खोलवर टप्पा टाकलेला चेंडू मिश्रण गोलंदाजी करतो विजय कधी आखू टप्पा कधी फुल टॉस कधी यॉर्कर कधी स्पिन असे मिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजाला फसवतोय तो पूर्णपणे बीट करतोय सुरेख फटका आहे चेंडू हॉय मध्ये गेलाय सुंदर झेल हाय फलंदाज बाद चांगलासा प्रयत्न होता उंचावून मारला होता परंतु चांगलं शत्ररक्षण चांगल्याशी झेल टिपले फलंदाज बाद झालाय एकामागे एक जवळजवळ पाच फलंदाज बाद वैयक्तिक तिसरा विकेट मिळवला तो विजय यांनी तमाता दिशांग गोलंदाजी थोडासा आखून टप्पा टाकलेला चेंडू लेगच्या बाहेर गेला अवंतर धाव धावसंख्येत भर धावसंख्या दहा पाच बाद दहा
पुन्हा एकदा मारा करतो विजय, सामना करतो किरण, चांगलासा फटका आहे, शत्रक्षक खूप दूर, झेल काय होऊ शकत नाही. एकच धावरती समाधान मानले ते थमोरिया संघाने. एक धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या 11, 3 चेंडू 11. अतिशय संत गतीने चालू आहे सामना, धावांचा वेग या ठिकाणी वाढत नाहीये, विकेट मात्र जातात, सिंगल किंवा डबल अशाच धावा मिळतात, चौकार आणि षटकार अजूनही या ठिकाणी पाहायला भेटला नाही प्रेक्षकांना. हे तिसरा षटक मार्गस्थ आहे, स्ट्राइकला तो मैदान, निर्धाव चेंडू गेलाय, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. अजून 2 चेंडू येणार या षटकामधले, 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक, धाव संख्या मात्र स्थिर 11. चांगला फटका होता, परंतु चांगलं शत्ररक्षण आपल्या गोलंदाजीवरती, परंतु एक धाव पूर्ण, धाव संख्या बस झाले, धाव संख्या 12, 5 बाद 12. जोरदार प्रहार केला होता चेंडूवरती, परंतु चांगलं शत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवरती, मोबदल्यात एकच धाव, शेवटचा चेंडू. आता मात्र उंच फटका, चेंडूच्या खाली शत्ररक्षक, झेल सुटलेले, जीवदान मिळाल्या ठिकाणी किरण यांना, चांगले असे झेल होती, शत्ररक्षक झेल टिपताने आली. षटक संपलेलं आहे, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13, 5 बाद 13. धाव संख्या 13, चेंडू सर्कलच्या बाहेर गेलाय, एक धाव पूर्ण, मला वाटतं एकाच धावती समाधान मानेल. धाव संख्या बस झाले, धाव संख्या 14. चांगला सस्पेल दोन्ही गोलंदाजांचा, हरेश आणि विजय यांचा, खूपच कमी धावा खर्च करतात आणि विकेट मिळवतात. सुंदर सुरेख चेंडू म्हणता येईल, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मदन यांना काही समजलं नाही. पुन्हा एकदा टाकला तो मदन, हलकीशी कट, आवाज आला जोरात, चेंडू टिकल्या झोन मध्ये, एक धावेसाठी, धाव संख्या भर, धाव संख्या 15. उंच पटका काय जात नाही, हलकी कट लागते, चेंडू टिकल्या झोन मध्ये जातो की काय, याकडे सर्वांचं लक्ष, टिकल्या झोन मध्ये 2 धावा, 2 धावाने धावसंख्येवर, धावसंख्या 17. शेवटचे 2 चेंडू शिल्लक,
थोडेसे अपील केले पंचाकडे, परंतु पंचाने फेटाळून लावले आणि वाईट चेंडू घोषित केलाय. यावंतर धाव, धाव संख्या 18, दोन चेंडू शिल्लक. षटकातील पाचवा चेंडू सायंग आहे ते किरण कडे, नॉस्टॅकला तो मदन. पुन्हा एकदा दिशेने गोलंदाजी, नो घोषित केला पंचाने, खराब असा चेंडू. धावसंख्यात भर झाले, धावसंख्या 19, अजूनही दोन चेंडू शिल्लक आणि फ्री हिटची संधी या चेंडूवरती. चांगला झपाटका आहे सर्कलच्या बाहेर जाताना, क्षेत्रक उपस्थित त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावचा प्रयत्न, तो देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्यात भर, धावसंख्या 21, शेवटचा चेंडू शिल्लक. बघा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 21, 5-21. उंच फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव निश्चितच. एक धावने धावसंख्येत भर, धावसंख्या 22. षटक संपलेलं आहे, चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, 5-22. अतिशय अचूक मारा, चांगली गोलंदाजी विजय आणि हरेश यांची, त्याचा परिणाम 5 फलंदाज बाद अवघ्या 22 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक, दोन षटक बाकी. बघूया दोन षटकामध्ये किती धावा जमवतात दोन फलंदाज. पाहूया अजून दोन षटक शिल्लक आहे, चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, 5-22. नवीन गोलंदाज आलाय सुनील कर्डे या संघाकडून, पाचव्या षटकाची सांगता झाले, वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलो सुनील. उंच फटका, चेंडू हवेत गेलेला आहे, क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली, झेल काय होऊ शकली नाही. परिणामी दोन धावा पूर्ण, मला वाटतं 2000 समाधान मानेल फलंदाज. पहिल्याच चेंडूवरती दोन धावा, धावसंख्यात भर, धावसंख्या 24. सुनीलाचा पहिलाच चेंडू, त्यावरती दोन धावा. स्ट्राईकला किरण आहे, नॉन स्ट्राईकला मदन, गोलंदाज तो सुनील. पंचांच्या उजव्या बाजूने थोडस आखूड टपेल चेंडू, चेंडू सर्कल मध्ये होता. परिणामी एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यात कोणी रोखू शकलं नाही. धावसंख्या भर, धावसंख्या 25, 5-25. कसा तटवलं चेंडू, डिक्लेअर झोनच्या दिशेने एक धावेसाठी. या एक धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 26.
అన్నది చూడు. ఏ హరి హరి అజున తీన్ చెండు షిల్లాకి ఆ షట్ కత్తిల్ చంగ్లాదేశ్ షటక్ పార్ పడతాడు కానీ పల్ల చెండు దోన్ దవా తన దోన్ చెండు దోన్ సింగల్ ఎక్కువ తీన్ చెండు చార్ దావతులు అత్తపర్యంత పరిణామి దావ సంఖ్య సవ్వేస్ పాజ్ బాత్ సవ్వేస్ షట్ కత్తిల్ చౌత చెండు సామ్నాకర్తో కిరణ్ ఉంచ పట్కాయ్ చెండు హావి మధ్య बगुया शतरक्षण होते की नाही चेंडू झाला परार गेला तो चौकार शिवा रेषे पार संघाचा किरण पाचव्या षटकामध्ये गेलेला हा चौकार चौथ्या चेंडूवरती अजून दोन चेंडू शिल्लक थोडस महागडा असं षटक म्हणता येईल चार चेंडू आणि आठ धावा धाव संख्या 33 वाईट चेंडू एक अवंतार धाव दिली गोलंदाजाने धावसंख्येत भर झाले धावसंख्या 31 अवंतर धाव दे पुन्हा एकदा वाईट पंचांचा इशारा सलग दोन वाईट टाकलेत तिसऱ्या वाईटची संधी गोलंदाजाला हॅट्रिक साजरी करण्यासाठी आत्ता मात्र गोलंदाजाने साईड चेंज केले ओव्हर द विकेट टाकेल परंतु फलंदाज तोच षटकातील पाचवा चेंडू टाकेल सुंदरचा फटकाय युवागाची धाड केला तो चौकार सुंदर फलंदाजी धावसंख्या 36 सुंदर फलंदाजी म्हणता येईल किरणाची अतिशय संयमी खेळी तेज नजर संत खेळी म्हणता येईल या षटकामध्ये जवळजवळ दोन चौकार ठोकलेत त्या फलंदाजाने शेवटचा चेंडू पाहूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतो किरण पाचवा षटक मार्गस्त अजून एक षटक शिल्लक धावांची गती या षटकामध्ये नक्कीच वाढलेली दिसते धावसंख्या 36 पाच बाद 36 शेवटचा चेंडू हॅट्रिक साजरी होऊ सकते चौकारांची अत्र मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न थोडीशी अपील झाल्या पंचांकडे बघूया पंचांचा शरा काय असेल पंचांनी मला वाटतं अपील पेटवून लावलेली आहे जोरदार अपील झाली होती पंचांचा इशारा ठिकाणी षटक संपलेला आहे पाच षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 36 पाच बाद 36 आत्ता मात्र शेवटचा षटक म्हणजे हनुमानचं षटक असतं बघा किती धाव जमवतात या सात चेंडूमध्ये धावसंख्या 36 सांगतो झाले सहाव्या षटकाची शेवटच्या षटक घेऊन आलो योगेश पंचांच्या ओझ्या बाजूने समोर फलंदाज तो मदन चांगला फटका उंचावून गेला चेंडू तेवढं चांगलं शतरक्षण सिमरशात दुसरं जावचा प्रयत्न सफल दोन धाव पूर्ण दोन्ही बाजूने टाळ्या वाजतात चांगलं शतरक्षण झालंय चांगले फलंदाजी झाले धावसंख्येत भर धावसंख्या 38
पुन्हा एकदा चांगला फटका जमिनीला लगत गेलेला हा चेंडू, तेव्हा ते चांगलं शतरक्षण म्हणता येईल. दोन शतरक्षण होते, दोन धाव पूर्ण, तिसरा धावचा प्रयत्न निश्चितच बाद होऊ शकतो. तिसरा धाव बाद झालाय. मदन मदन या षटकात चांगली फलंदाजी करत होता. जवळजवळ दोन चेंडू चार धाव जमवल्या, पाचवा धाव बाद झाला. आता माझा स्ट्राईक लागला तो किरण योगेशचा तिसरा चेंडू सामना करेल तो किरण. नॉ स्ट्राईकला तो बबलू. तिरफळा चित सुंदर दोन पायामधून गेलेला चेंडू तिरफळा चित केला किरण याला. थोडस मागडा असं षटक टाकताना त्रिपाचित केलाय. दोन चेंडू मध्ये चार धाव दिले होता, तिसऱ्या चेंडूला मात्र त्रिपाचित केलाय. चांगला फलंदाज बाद केलाय, नवीन फलंदाज गेलाय तो ज्ञानेश्वर टावकुरा फलंदाज. उत्कृष्ट असा गोलंदाज येतो. बघूया तीन चेंडू शिल्लक आहे, तीन चेंडूचा कसा समाचार घेतात ज्ञानेश्वर आणि बबलू. धावसंख्या स्थिरवली आहे, धावसंख्या 40. तीन चेंडू शिल्लक आहे. हा चौथा चेंडू ज्ञानेश्वर साठी उर्फ नाना. चांगल्याशी चापट मारले परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव्यासाठी. एक धाव्याने धावसंख्येत भर, धावसंख्या 41. अजूनही दोन चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राईकला मात्र बबलू, बबलू खाडे. चांगली गोलंदाजी करतो योगेश. शेवटचा गोलंदाज शेवटचा षटक टाकतोय. चार चेंडू झाले, दोन चेंडू शिल्लक. बघा पाचवा चेंडू या षटकातील. स्ट्राईकला तर बाबलू. उलटा चेंडू सुंदरचा फटकावलाय. झेल सुटलेला या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसऱ्याच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील मला पूर्ण झालेली. दोन्ही धावावरती समाधान मानावं लागेल तर बबलू आणि नानू याला. या दोन धावने धावसंख्येत भर, धावसंख्या 43. आत्ता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील. चेंडू टाकेल तो अवघेश आणि सामना करेल तो बबलू. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मधील. हरकेशी कॅट नक्कीच लागलेली आहे. आणि एक धाव, एक धाव नाही धावसंख्येत भर, धावसंख्या 44. आणि 45 धाव जाऊन ठेवले ते करडी प्रीमियर या संघासमोर.
दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. मला वाटतं नाणेफेकीचा कौल रातांदळ पाडा संघ विजय झालाय. आपला निर्णय देखील लवकरात लवकर कळवायचा आहे. बॅटिंग स्वीकारले, फलंदाजी स्वीकारले. सामना सुरुवात होईल कर्डी प्रीमियर विरुद्ध धर्मवीर कसारा. प्रथम फलंदाजी करून सहा षटकांच्या मोबदल्यात 44 धाव जमवल्या धर्मवीर या संघाने आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं ते कर्डी प्रीमियर या संघासमोर. तर स्ट्राईकला गेला तो विजय, नॉन स्ट्राईकला तो इम्रान आणि धर्मवीर या संघाकडून गोलंदाजी करायचं किरण. एक बहुचर्चित गोलंदाज फला चंडो अवंतर वाईट स्वरूपात. धावा खूप कमी आहेत गोलंदाजाने. पहिली सुरुवात अवंतर धावाने केले, वाईट चेंडूर दिलाय. एक अवंतर धाव, अवंतर धावने कर्डी प्रीमियर संघाचा धाव खाते उघडलाय. स्ट्राईकला तो विजय, नाशक तो इम्रान. चांगला फलंदाज कर्डी प्रीमियर संघातील. हलकासा त्रेटावलेला चेंडू एक धावेसाठी. धावसंख्यात भर झाले, धावसंख्या 2. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडूवरती एक धाव, एकूण धावसंख्या 2. डावकुरा फलंदाज तो इम्रान स्ट्राईकला, त्यासाठी शतकरी सजवतोय गोलंदाज किरण कुराडे. धर्मवीर संघातील ऑलराउंडर खेळाडू अष्टप पैलू. हलके शिक्कट लागले चेडूला, परंतु एक धाव पूर्ण. चांगला शतक केला आपल्याच गोलंदाजावरती किरण याने, परंतु एक धावगाने रोखू शकले नाही. धावसंख्या 1 ने पुढे 3, विन बाद 3. अजून षटकाचे 4 चेंडू शिल्लक. जवळजवळ 3 चेंडू टाकले, एक वाईट, 2 सिंगल. तिसरा चेंडू असेल विजयसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो किरण आणि समोर सुरेख फटका. सरकारच्या मार्गाला चेंडू, युवागाची दाड खोदला पहाड. सरळ चौकार 4 धावेसाठी.
सुंदर फटका हा पहिला चौकार खर्डे या संघाचा विजयाच्या बॅट मधून. धावसंख्या बार धावसंख्या सात. पुन्हा एकदा सुरेख फटका, पुन्हा एकदा डारकाळी या वाघाची चौकाराच्या स्वरूपात. फलंदाजी दोन चेंडू शिल्लक, धावसंख्या भर, धावसंख्या अकरा, एक वाईट, दोन सिंगल, दोन चौकार, एकूण धावसंख्या अकरा, बिनबाद अकरा. षटकातील पाचवा चेंडू, हॅट्रिकची संधी फलंदाजाला. सलग तीन चौकार ठोकतो की नाही काही पारतो शक नाहीये, परंतु हॅट्रिक आहे. सुरेख फटका आहे, परंतु मला वाटतं हॅट्रिक काही साजरी होऊ शकत नाही. आणि दोन धाव नक्कीच, या दोन धावने धावसंख्येत भर, धावसंख्या तेरा. चांगला षटक खर्डिया संघासाठी म्हणता येईल. दोन चौकार, एक डबल, दोन सिंगल, एक वाईट, एकूण धावसंख्या तेरा. जोरदार सुरुवात झाले विजयाने, विजयाच्या दिशेने वाटचाल केली. आव्हान छोटं आहे, परंतु सुरुवात मोठी केली आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धाव जमवतोय विजय. वैयक्तिक दहा धावांवरती खेळतोय, सॉरी बाळा धावत करतोय. धावसंख्या तेरा. पाहूया अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगला चेंडू होता, हलकी प्लेसमेंट केली, परंतु एक धावून निश्चितच. या एक धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या चौदा. अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल खर्डिया संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 14 धाव जमवल्या आहेत, एकही गडी न गमवता थोडस आक्रमक सुरुवात केली. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न खर्डिया संघाकडून. स्ट्रायकर गोलंदाजाचा किरण, त्या किरणला 14 धाव ठोकल्यात विजयाने. दोन्ही चौकार सर्कल असताना मारला गेलाय, सर्कलचा पुरेपूर फायदा करून घेतला. दुसरा गोलंदाज भास्कर, भास्कर सारुकताय, चांगला गोलंदाज. बघूया किती धावा रोखतोय, किती विकेट मिळवतोय. राऊंड विकेट मार करेल स्ट्राईकला विजय. सुंदर फटका पहिल्या चेंडूवरती, बालावाचा नेतीचा चौकार जाईल. चेंडू सी मारायचे पार, चौकार. फक्त सामना रंगाचा झाला पाहिजे. हो ना एकदा दिशाहीन गोलंदाजी, सरभर मारा, अवंतर धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या 20. षटकातील फक्त एकच चेंडू झालेला आहे, पाच चेंडू शिल्लक आहे. या एकाच चेंडू मध्ये जवळजवळ सहा धाव दिल्यात, दोन व्हाईट, एक चौकार. आत्ता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. फलंदाजाला काही समजला नाही, निर्धाव चेंडू गेला. चांगला फलंदाजाचा चेंडू निर्धाव टाकलाय. या फलंदाजाने जवळजवळ तीन चौका टाकल्या आत्तापर्यंत या सामन्यामध्ये. त्या फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकलाय म्हणजे मोठी गोष्ट या ठिकाणी.
पुढील चेंडू हलके शिकाट चांगला क्षेत्ररक्षण पण एक धाव घेण्यात कोणी रोखू शकत नाही. एक धावने धाव संख्येत भर. धाव संख्या 21 बिनबाद 21 तीन चेंडू शिल्लक. शेल बात करण्याचा प्रयत्न होता परंतु तोही होऊ शकला नाही. त्यानं तर धाव बात करण्याचा प्रयत्न तो देखील झाला नाही. धाव संख्या स्थिरावली आहे. धाव संख्या 21 चांगली गोलंदाजी करतोय भास्कर. छत्रक्षकाने पुरेपूर साथ द्यायला हवा त्याला. ठाकुरा फलंदाज इम्रान चांगला फटकाय. क्षेत्रक्षा डोक्यावर खेळाला. चौकार जातो की काय. चेंडू सी मार शे पार चौकार. शेवटचा चेंडू चांगला असा चेंडू म्हणता येईल. फलंदाजाने चेंडू जवळ ठेवला होता. निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 बिनबाद 25 तर बघूया अजून चार षटक शिल्लक. 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कर्डे या संघाला आव्हान ठेवलं होतं त्या 45 धावांचा. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 25 धाव जमवल्यात. अजून 20 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये डावखुरा गोलंदाज धर्मवीर संघाकडून ज्ञानेश्वर. त्याला चांगला फटका. बघूया किती धाव जमवत आहे. निश्चितच दोन धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 27 विजयने मारला. सामना रंगतदार होतो की नाही. 23 चेंडू आणि 18 धावा. जर थोडीशी गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच सामना पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना मजा वाटेल आणि आनंद वाटेल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुंदर असा थ्रो केला चेतन उर्फ बाळा. एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 28 बिनबाद 28. ओपनरची जोडी आपल्या संघाला विजय मिळवून देते काय याकडे सर्वांचं लक्ष. तिसरं षटक प्रगती पथावरती. धावसंख्या ती 28 सुंदर चेंडू आहे. चेंडू सर्कलमध्ये त्याला फील्ड केला जातोय निलेशनीचे त्यांच्याकडून. परंतु एक धाव करण्यात कोणी रोखू शकले नाही. एक धाव पूर्ण केल्या खर्डिया संघाने. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 29 एक धावेने दोन धावेने. परंतु खर्डिया संघाचा विजय जवळ येतोय आणि तेवढ्याच विजयापासून दूर जातात तो धर्मवीर संघ. सुंदर चेंडू होता परंतु डिक्लेअर झोन झोन मध्ये जाईल. एक धावेसाठी त्याला चांगला फटका देखील होता परंतु एकच धाव.
धाव संख्या 30 आता मात्र 20 चेंडू आणि 15 धावा तर पाहूया 20 चेंडू आणि 15 धावा या सामन्यात बरोबर येते तोनी संघांना विजय मिळवण्यासाठी ओपनरची जोडी मैदानात स्ट्राइकला इम्रान नॉन स्ट्राइकला विजय विजय हा सुंदर फलंदाजी करतोय चांगला चेंडू त्याला चांगला फटका दिलाय या संघात चांगलं क्षेत्ररक्षण वाळ्यांच्याकडून धावात करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसलाय परंतु धाव देखील एकच या ठिकाणी घेण्यात आले विजयाने समाधान मानलंय का त्यावरती या एक ने धावसंख्येत भर झाली धावसंख्या 31 चांगला षटक मार्गस्थ आहे 5 चेंडूत 6 धाव दिल्यात पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल निश्चितच एक किंवा दोन धाव जाऊ शकतात दोन धावा टिकल्या झोन मध्ये षटक संपलेलं आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 33 अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक 18 चेंडू आणि 12 धाव जाऊ शकता कर्डिया संघाला आणि धर्मवीर संघाला फरक इतकाच आहे की कर्डिया संघाला 12 धावा जमवाव्या लागतील तर धर्मवीर संघाला 12 धावा रोखाव्या लागतील तर बघूया येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये आपल्याला कळेल की कोणता संघ विजय होतोय कोणता संघ पराजय होतोय नवीन गोलंदाज तर स्वप्नील या शतकात सजवला स्वप्नीने आपल्या गोलंदाजी होती 18 चेंडू आणि 12 धावा हलक्या पद्धतीने केलेला हा चेंडू एक धाव नक्कीच धावसंख्येत भर झाली धावसंख्येत 34 एक एक धावीने एक एक पाऊल टाकायत खर्डी हा संघ विजयाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचताने मात्र चांगला चेंडू होता त्यावरती एकच धाव हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय खर्डिया संघातला खेळाडू की त्यांना माहिती आहे आपण विजयाच्या एकदम जवळ आलेलो आहे त्यामुळे सिंगल किंवा डबल डबल धावा मिळणं आवश्यक मोठा फटका मारण्याची गरज नाही सहजरित्या आपण विजय मिळवू शकतो धावसंख्येत बळ झाले धावसंख्या 35 10 धावांची आवश्यकता सुंदर चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल चांगली गोलंदाजी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय तो स्वप्नील 3 चेंडू शिल्लक हा चौथा चेंडू असेल षटकातील 3 चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केला गोलंदाजाने हा चौथा चेंडू इम्रान साठी पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने टटवलेला चेंडू एक धावेसाठी धावसंख्येत भर धावसंख्या 36 अतिशय शांत गतीने हळूवारपणे चाललेला सामना केल्या मागच्या 2 षटकामध्ये फक्त सिंग आणि डबल अशा पद्धतीने धावा काढल्या जातात चौकार आणि षटकार या ठिकाणी पाहायला भेटत नाहीये हा उंच फटका क्षेत्ररक्षक धावून जातोय परंतु वन बाउन्स चौकार
धाव संख्येत भर झाली आहे, धाव संख्या 40, अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, चांगला फटका, मोठा फटका म्हणता येईल, चौकार जातो की काय, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. वारा चेंडू आणि एक धाव, जवळजवळ सामना खर्डी संघ विजय होतोय, स्कोर लेवल झालाय. आणि व्हाईट चेंडू आणि खर्डी या संघाचा दणदणीत विजय, आणि दारू पराभव झाला तर धर्मवीर संघाचा विजय, संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. आता झालेल्या सामन्यामध्ये या सामन्याचा सामनावीर ठरला तो विजय.